अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य जामनेर युनिटच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली। शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश पाटील व जळगाव जिल्हा कार्यकारिणी आणि समाज बांधवांच्या वतीने जामनेर तालुक्यात मराठा समाजातील विद्यार्थी, शेतकरी, महिला व युवकांचा महामेळावा 25 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून या महामेळाव्यासंदर्भातील माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली। तसेच या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन शिवसेवक समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी केले आहे। शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य जामनेरच्या जामनेर युनिटच्या वतीने सर्वांचं जिल्हा समन्वयक गणेश भाऊ पाटील यांच्याकडून आणि संपूर्ण युनिटकडून या ठिकाणी सर्वांचं, सर्व पत्रकार बांधवांचं सर्वप्रथम स्वागत करतो। सर्व पत्रकारांशी हितगुज करण्याचा जो आजचा आमचा मानस होता तो शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य आयोजित जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजातील विद्यार्थी, शेतकरी, महिला व युवक या सर्वांचा एक महामेळावा आयोजित करणं आणि 25 तारखेला मराठा मंगल कार्यालय जामनेर या ठिकाणी हा महामेळावा सायंकाळी 4 वाजता शिवसेवक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याला प्रमुख अतिथी आबासाहेब पाटील जे संस्थापक अध्यक्ष आहे शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्याचे आणि मराठी क्रांती मोर्चा ठोक मोर्चा महाराष्ट्राचे राज्य समन्वयक आहेत। आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या वेळेला असेल किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्याही वेळी काही आंदोलन झाले असतील त्या प्रत्येक वेळी आपण आबासाहेब पाटील यांना प्रामुख्याने पाहिलेलं आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये आबासाहेब पाटील आपले राज्यव्यापी दौरे करून या ठिकाणी मराठा आरक्षण असेल आणि मराठा समाजासाठी हे काम करीत असतात। त्यांच्यासोबत रामदासजी झोळ सर ते फाउंडर आहेत आणि अध्यक्ष आहेत असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इन रुरल एरिया, ग्रामीण भागातील सामाजिक संस्थेचे ते मॅनेजमेंट म्हणजे प्रेसिडेंट आहेत आणि स्त्री सबलीकरण व समक्षीकरण महिला उद्योग या संदर्भामध्ये म्हणजे स्त्रियांच्या सबलीकरण आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी काय उद्योग स्थापन करावे, महिलांनी काय उद्योग करावे या संदर्भात माननीय सौ सोनमताई पाटील ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये त्या पण दौऱ्या करत असतात, त्या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर कार्यक्रमाला एक चांगलं स्वरूप यावं आणि कार्यक्रमामध्ये रोमांच यावा, काही ऐतिहासिक शिवशाहीचे पोवाडे शाहीर सुरेशराव जाधव हे त्या ठिकाणी शाहीर म्हणून पोवाडे सादर करणार आहेत आणि शिवगर्जना करणार आहेत आणि सुरेशराव जाधव यांचा परिचय म्हणजे आतापर्यंत अनेक दूरदर्शन असतील किंवा अनेक चॅनलवरती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम घेतलेला आहे। तसंच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वैशालीताई शिंदे ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत शिवसेवक समितीच्या, राजाभाऊ कदम मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत, शरद उबाळे जे खान्देशचे अध्यक्ष आहेत, संजय डुकरे पाटील जे मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, श्रीमती जयश्री पवार या मुंबई प्रदेशच्या महिला अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर लक्ष्मण पाटील हे कोकण विभागाचे अध्यक्ष आहेत, बाळासाहेब अंगारगे हे विभागाध्यक्ष आहेत शिवसेवक समितीचे आणि सागर धनवडे
हे पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष आहेत। मित्रांनो, आणि या सर्व कार्यक्रमाचं जे आयोजन आहे ते गणेश भाऊ पाटील जे मूळचे विटनेरचे आहेत आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ते जिल्ह्याचे समन्वयक आहेत। जळगाव या ठिकाणी या मुख्यालय बसून ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचं काम ते या ठिकाणी करत असतात। गणेशदादा पाटील हेच या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक संयोजक आहेत। त्यांची सर्व टीम बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी काम करते आहे। अशा प्रकारची ही निमंत्रण पत्रिका आहे। सर्वांना आम्ही भेट झाल्यानंतर निमंत्रण पत्रिका देणारच आहोत। यानंतर मी गणेश भाऊंना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या संदर्भात थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। जय शिवराय। पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आपल्या जामनेरमध्ये शिवशोध समिती आपण मेळावा घेत आहोत। मेळाव्याचं कारण म्हणजे जिल्ह्यातील विद्यार्थी, शेतकरी, महिला व युवक यांचा महामेळावा आपण 25/9/2022 या तारखेला जामनेर मराठा मंगल कार्यालय येथे आयोजित केला आहे। तरी ह्या कार्यक्रमाला महिला व युवक व शेतकरी बांधवांनी या मेळाव्याला उपस्थित देऊन या कार्यक्रम यशस्वी कसा होईल या याला सहकार्य करावं आणि जामनेरचे आपले प्रदीप गायके दादा असतील, परत परला भाऊ बोरसे, दिलीप पाटील सर, परत आपले किरण पाटील सर आहेत, यांचं या कार्यक्रमाला सहकार्य असणार आहे। तरी संपूर्ण जामनेर तालुक्यातील नागरिकांना व युवकांना व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की 25 तारखेच्या कार्यक्रमाला आपण चांगली उपस्थिती द्यावी ही नम्र विनंती करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।